ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पाणटपरीवर बसणाऱ्या माणसाला, रिक्षा चालवणाऱ्या माणसाला, कॉलेजमध्ये काम करणाऱ्या माणसाला, चार पिढ्या सुद्धा ग्रामपंचायतीचा साधा सरपंच किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य नव्हता, अशा सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या लेकराला आमदार, खासदार, मंत्री ज्या बाळासाहेब ठाकरेंनी केलं, त्या बाळासाहेब ठाकरेंना जर मनात आलं असतं तर काही होत आलं असतं, कुठलंही पद मिळालं असतं, पण या गोर गरीब कुटुंबातील पोरं आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा सभापती, ही करायचं काम मला वाटते पूर्ण देशात जर कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं, आणि त्यांनी केलेल्या कामाला काय उत्तर दिलं? उद्धवजी ठाकरे साहेबाला बाबांनी स्वतः मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, बिलकुल नव्हतं, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं डाव चालू केला, शिवसेनेचे उमेदवार जी उभ्याची पाडायचा प्रयत्न केला, जी गोष्ट अमित शहाजी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या डोळ्यामध्ये ठरली होती ती गोष्ट त्या ठिकाणी नाकारली, मला तुमच्या सगळ्यांना विचारायचं आहे, उद्धवजी ठाकरे साहेब माणूस तुम्हाला वाटते का खोटं बोलत म्हणून? मी कधीच उद्धवजींना नाटकांनी मानत नाही, अतिशय प्रामाणिक निस्पृह म्हणून, जो शब्द दिला तो तडीला नेहरा म्हणून, त्या माणसाला दिलेला शब्द जेव्हा स्वाभिमानी माणसाला जेव्हा खोटं काढलं जातं तेव्हा स्वाभिमानी माणूस स्वस्त बसत नाही, म्हणून महाविकास आघाडीचा प्रयोग उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला, आणि हा प्रयोग केल्याच्या नंतर या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे त्या ठिकाणी नाव दिलं होतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी, पवार साहेब म्हणले की या मंत्रिमंडळामध्ये या मंत्रिमंडळामध्ये अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री आहेत, अनेक सिनियर माणसं आहेत, ती माणसं काय ह्या नावाच्या पुढे काम करणार नाही, आणि म्हणून उद्धवजी तुम्हाला लाच मुख्य